आपल्यासोबत राज्यातील नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख व विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील सर आहे सर सध्या महाराष्ट्र असो किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण पाहायला मिळते की शहरी नक्षलवाद हा मोठ्या पद्धतीनं फोपावत चाललेला आहे आता शहरी नक्षलवादाचं त्यांचं स्ट्रक्चर किंवा त्यांची कार्यपद्धती देखील पुढे येत आहे नेमकं ते कशा प्रकारे आहे काय पाहायला मिळतात जे सी पी आय माओस्ट हे जे बँड ऑर्गनायझेशन आहे ज्याला आपण नक्षलवादी म्हणतो तर त्याचे दोन भाग आहेत एक पहिला भाग आहे तो पी एल जी ए म्हणजे पीपल्स लिबरेशन ग्रिल आर्मी जे जंगलामध्ये ते सुरक्षा दलांशी लढत आहेत ते एक आहे आणि दुसरा आहे एक युनायटेड फ्रंट ज्याला संयुक्त मोर्चा म्हणतात संयुक्त मोर्चा हा एक लार्जर टर्म आहे जे त्यांचा क्रांतिकारी वर्ग आहे म्हणजे मजदूर असतील विद्यार्थी असतील आदिवासी असेल आणि शोषित वर्ग या सगळ्या वर्गामध्ये त्यांनी जे जनसंघटन बनवले मास ऑर्गनायझेशन बनवलेत त्या सर्व मास ऑर्गनायझेशन एकत्र केलं की त्याला संयुक्त मोर्चा म्हणतात आता हा जो त्यांचं स्ट्रक्चर आहे शहरामध्ये जे जे स्ट्रक्चर आहे एक नॉर्मल फ्रंटल पार्टीचं एक स्ट्रक्चर आहे आणि दुसरं एक त्यांचं भूमिगत संघटन आहे जे रिव्होल्युशनरी काम करतं असे दोन स्ट्रक्चर आहेत तर ते त्यामध्ये एक कुठलंही शहर आहे फॉर एक्झाम्पल आपलं नागपूर शहर आहे तर त्यामध्ये एक त्यांची शहर पार्टी सिटी पार्टी कमिटी आहे हां आणि त्याच्या खाली एक पार्टी फ्रॅक्शन आहे आणि त्याच्या खाली पार्टी सेल पार्टी सेल म्हणजे काय कुठलंही समजा एखादी युनिट आहे फॉर एक्झाम्पल ऑर्डनन्स hmm. फॅक्टरी आहे किंवा कुठलं एखादं सरकारचा उद्योग आहे त्यामध्ये त्यांच्या विचाराची चार पाच लोक एकत्र आली की ते पार्टी सेल झाला hmm. पार्टी फ्रॅक्शन म्हणजे काय या पार्टी सेलला आणि जी त्यांची सिटी पार्टी कमिटी आहे त्याच्यामध्ये एक बफर आहे ज्याला पार्टी फ्रॅक्शन कारण ह्या पार्टी सेलला ते कळू देत नाहीत की ॲक्च्युअलवरचं कोण नेतृत्व आहे कारण उद्या ह्या पार्टी सेलमधलं कोण पकडलं गेलं तर ते वरच्या संघटना काय आहे ते समजली नाही पाहिजे त्यामुळे एक पार्टी फ्रॅक्शन आहे ते पण एक ऑर्गनायझेशन असतं ते ऑर्गनायझेशन या पार्टी सेलना मार्गदर्शन करत असतं किंवा जे शहरामध्ये काय आंदोलनं करायचे आहेत हे करायचे आहे शासनाविरोधी किंवा लोकशाहीविरोधी त्यांचा प्रचार प्रचार करण्यासाठी जे काही कार्यक ते पार्टी फ्रॅक्शनकडून या पार्टी सेल आणि का बाकीच्या इतर जनसंघटनांना कंट्रोल करतात आणि मूळ पार्टी कमिटी आहे मग त्याच्यावर एक पारल जे अंडरग्राउंड भूमिगत नेटवर्क आहे ज्यांचं काम ॲक्च्युली खरं मिलिटरी टास्क आहे की ज्यामध्ये ते म्हणजे लॉजिस्टिक सपोर्ट देतात जे जंगलमध्ये जे काम करत आहेत आर्मीला त्याला पर त्यांच्यासाठी पैसे गोळा करणं ऑर्डिनन्स म्हणजे आर्म सॅमिनेशन गोळा करणं असे विविध जे, जे मिलिटरीच्या रिलेटेड काम आहेत ते हे भूमिगत नेटवर्क करत असतं आणि त्याचं एक भूमिगत संघटन आहे ज्याला क्रांतिकारी संघटन म्हणतात रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन म्हणतात की ज्यामध्ये जे या जे नॉर्मल फ्रंटल पार्टी आहे त्यामधले खूप जे लिडरशिप करू शकतात अशी लोकं आहेत किंवा ज्यांना खरोखर सशस्त्र क्रांतीमध्ये इन्वॉल्व व्हायचं अशा लोकांना हे संघटन इकडं ओढतं जे क्रांतिकारी संघटन आहे आणि त्यांना मग जंगलामध्ये काम करायसाठी पाठवत असतं त्याचबरोबर त्यांचे एक ओपन लिगल ऑर्गनायझेशनस आहेत की जे ज्यावेळेस माओवादी नेते पकडले जातात किंवा अर्बन नेते पकडले जातात तर त्यांच्यावर त्यांच्यासाठी केसेस लढतात हे वेगळ्या कोर्टामध्ये हायकोर्टात असं त्यांचे वेगळे संघटन आहेत ज्यांचे नावं सगळ्यांना माहीत आहेत परत त्याचबरोबर ह्या बरोबरच हे जे अजून संयुक्त मोर्चाचे काम करतं मा मा ते की वेगवेगळे जे आपले माध्यम आहेत जसं ट्विटर आहे फेसबुक आहे आता वेब पोर्टल्स आहेत याच्या माध्यमातून ते शासनावरती ज्युडिशरीवरती दबाव आणण्याचं काम करतात एखादी केस चालू आहे समजा आता भीमाकूर एगाव केस चालू आहे तर त्याच्याबद्दल इतकं शासनावर प्रेशर ज्युडिशरी प्रेशर वेगळ्या माध्यमातून हे चुकीचे अरेस्ट केले चुकीचं इन्व्हेस्टिगेशन झालं हे वगैरे वगैरे असे एक प्रोपगंडा चालवतात तर हेही त्या ह्याच संयुक्त मोर्चाचाच भाग आहे एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर म्हणता येईल कॉर्पोरेट पद्धतीने हे काम करताना पाहायला मिळतं हा निश्चित म्हणजे मी हे सांगतो की देशामध्ये जर सगळ्यात मोस्ट ऑर्गनाइज्ड कुठलं जर दहशतवादी संघटना असेल CPI तेंसे तेंसे आ, तर ती सी पी आय माओस्ट आहे आणि त्यांचं इतकं वेल लेड स्ट्रक्चर आहे त्यांचे एसओ पीज आहे त्यांचे म्हणजे जसं सरकार चालतं तसं त्यांचं हे पॅरल सरकार ते चालवण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे जंगलामध्ये तर चालतंच पण शहरी भागामध्ये सुद्धा ते हळूहळू संघटन उभा करून जसं आता फार्मस अजिटेशन आहे शाहीन बाग होतं सी एच्या विरोधात आंदोलन या आंदोलनामध्ये त्यांनी खूप ॲक्टिव्हली भाग घेतला होता आणि जे काही व्हायलंस घडवण्याचा प्रयत्न झाला किंवा ज्या ठिकाणी थोडं लॉन ऑर्डरची इश्यू झाली त्या प्रामुख्याने हे फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि हे शहरी माओवादी नेटवर्कनेच केलेले आहेत महाराष्ट्रात ते काही आंदोलन मागच्या काही काळापासून सुरू आहे असं जाणवलं का की त्यामध्ये कुठेतरी नक्षलवाद शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहे हो आहे ना आपण भीमा कोरेगाव तर केस तर क्लासिक केस आहे की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा झाली तर त्यामध्ये शहरी माओवादी लोकांनी ॲक्टिव्हली भाग घेऊन कसं हिंसा घडेल याच्याकडे लक्ष दिलं होतं आता अलीकडंच आर एचं जे आंदोलन चालू होतं किंवा बारसो रिफायनरीच्या आंदोलनसुद्धा ते घुसले त्यांचं कसं आहे की जिथं लोकांची अनरेस्ट दिसते त्या ठिकाणी जायचं ते आंदोलन कसं मोठं होईल ते कसं चिघळ आणि त्यातून व्हायलन्स कसा निर्माण होईल म्हणजे जेणेकरून शासन त्यांच्यावर स्ट्रॉंग कारवाई करेल आणि ती कारवाई केल्यानंतर लोक शासनाच्या विरोधात होतात आणि मग त्या लोकांना आपण आपल्या पार्टीमध्ये रिक्रूट करणं हा मुख्य उद्देश आहे काही कम्युनल व्हायलंसच्या देखील घटना घडल्यामध्ये अमरावती जिल्हा असेल किंवा वेगवेगळ्या राज्यातल्या आपल्या भाग अशा ठिकाणी देखील हे लोक तिथे खतपाणी घालून आणखी तो कशा प्रकारे संघर्ष वाढेल यावर फोकस करतात हा निश्चितच कसा आहे माओवादी ही अँटीनॅशनल संघटना आहे तर ज्या पण अँटीनॅशनल संघटना आहेत मग त्या काही जसं पी एफ आय होती किंवा अजून काही दहशतवादी संघटना आहेत किंवा अजून ज्या देशविरोधी कारवाई करणाऱ्या ज्या कोणी संघटना असतील मग त्या मुस्लिम संघटना असतील किंवा आणि इतर कुठल्या संघटना असतील तर त्या संघटनांच्या बरोबर त्यांचा टायअप असतो आणि ते ट्राय करतात की त्या लोकांना एकत्र जे लोकशाही विरोधी आहेत जे संविधान संविधानविरोधी त्या सगळ्यांना एकत्र घेऊन ते काम करतात हे वेगवेगळ्या गोष्टीहून सिद्ध झालेलं आहे दहशतवादी संघटना किंवा जे सी एचं जे आंदोलन होतं त्यामध्ये बऱ्याचपैकी हे ॲक्टिव्ह त्यांनी काम केलं आपल्याकडे दहशतवादी संघटना असेल किंवा आतंकवादी संघटना असेल या संघटनांसोबत देखील काही फ्रंटवर हे सोबत काम करताना काही आढळलं आले की उत्तर पूर्वेचे जे काही दहशतवादी संघटना आहेत त्यांच्याबरोबर ह्या म्हणजे सी पी आय माजचे संबंध आहेत आणि तिथून काही शस्त्र मिळवणं हे मिळवणं त्याचं त्याचा नेहमीच प्रयत्न राहतो इवन आय एस आय बरोबर सुद्धा जे भीमा कोरेगाव केसमध्ये जे अॅक्युज होते त्यांचा ते एक महत्त्वाचा आरोप हाच होता की ते आय एस आयच्या संपर्कात राहून शस्त्र विकत घेतात वगैरे महत्वाचं विषय की हे जे शहरी नक्षलवादमध्ये संघटनेमध्ये स्ट्रक्चर पाहायला मिळतात त्यांचे जे कॅडर जे पाहायला मिळतात हे डिवोशनली असतात की काही पेरोल पण ठेवतात हे नाही बऱ्यापैकी कसं आहे की त्यांना म्हणजे आपल्या वेगवेगळे विद्यापीठ आहेत त्या ठिकाणी हे त्या युवकांना पकडतात किंवा जे काही आंदोलक आहेत की जे खरंच ज्यांना काय तर समाजासाठी करायचं आहे अशा लोकांना ते बरोबर प्रोपगंडाच्या माध्यमातून ब्रेनवॉश करतात आणि मग ते हे होतात आत्तापर्यंत फार कमी लोक असे सापडलेले आहेत की जे असं फार रेअरली आहेत पण नॉर्मली हे पार्टीने त्यांच्या आयडियलॉजीचा प्रसार प्रचार करून त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलेला आहे सी पी एम गोष्ट तर आपण या सगळ्या फ्रंटवर कशा प्रकारे तयारी करत आहे आपण आता आपलं जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये आपलंही युनिट आहेत आणि त्या नक्षल युनिटच्या माध्यमातून आपण जवळपास चौतीस संघटना ज्या महाराष्ट्रातल्या फ्रंट ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना झिरो ओपन केले आणि त्यांच्या कारवाई आपण मॉनिटर करतो आहे आणि येणाऱ्या काळात मला वाटते काही कायदेशीर तरतुदीही होतील तर हे होते संदीप पाटील सर कॅमेरामॅन व्यंकटेश सर तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट